नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार. आयज फाटले कांय दीस आमी पळयत जाल्यार गोंयांत फक्त बीजेपीचे उमेदवार, बीजेपीच्यो कार्यावळी, बीजेपीचो प्रचार असो सगळे कडेन कवर करचो पडटालो नाइलाजान, कारण काँग्रेसीचो उमेदवारूच नाशिल्लो. पूण आयज निमणे काँग्रेसीन आपले दोनूय उमेदवार हे जाहीर केल्ले आसा, आनी आतां खंय तरी म्हाका दिसता खऱ्या अर्थान एक रंगत प्रचाराक येतली. आतां आमच्या बरोबर आसा अमित पाटकार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. सर, आयज तुमचे कँडिडेट निमणे जाहीर जाल्या, कितलो घाम काढचो पडलो हे थारोवपाक, मागीर नावां त्याचेर एकमत करपाक? तुम्ही नवे आशिल्ले, तुम्ही पहिलेच फावटी येदी व्हडली जबाबदारी सांबाळटाले, कशी कसरत बीन करची पडली कितें? काँग्रेस पार्टी म्हणटा ती एक सिरियस पॉलिटिकल पार्टी, आनी आमी लोकांचे सेंटिमेंट्स सगळ्यांक बरोबर घेवन वचपाचें हें आमचे डेमोक्रेटीक वे फंक्शनींग ऑफ काँग्रेस पार्टी. आतां जेन्ना इंडिया आघाडीचो ब्लॉक जालो, जेन्ना विविध पॉलिटिकल पार्टीज आनी इन्क्लुडींग द रिजनल पार्टी गोवा फॉरवर्ड हांकां सगळ्यांक बरोबर घेवन तांचे विचार आनी खास करून आज गोंयच्या जनतेचो आवाज, की गोंयच्या जनतेक कितें जाय, म्हाका दिसता त्या प्रमाणे हो आमी निर्णय घेतिल्लो आसा आमच्या हायकमांडान. दुसरें तुमी जें उल्लेख केलो की म्हाका दिसना की बीजेपीन जो पळय सद्याक घाम काडला तो कित्याक काडला, कित्याक हे पार्टे भितर घातकी आनी पातकी आसात. म्हणून जर तुमी तांचो प्रचार जर एक आठवडो पळयत जाल्यार तो कल्लो प्रचार आसा की हे प्रत्येक मतदारसंघान देवळान वचून लोकां देवा कडेन प्रार्थना करतात. कितें म्हणून? की आपल्याक माफ करा, आमी जे लोकांक वादे दिल्ले, आमी जे लोकांक प्रॉमिसीस दिल्ल्यो त्यो फुलफील करपाक पावलना, म्हणून तांकां देवळां वचून लोकां कडेन माफी देवा कडेन माफी मागची पडटा. सो ही आसा बीजेपीची गत. एक हांव विश्वास दिवपाक सोदतां सगळ्या गोंयकारां कडेन की ह्या फावट काँग्रेस पार्टीन गोंयच्या जनतेक जाय अशे कँडिडेट दिल्ले आसात, जे गोंयचे प्रश्न, गोंयचो इशू आनी गोंयचो आवाज पार्लमेंटान पावयतले आनी गोंयच्या हिताय पासत काम करतले. दीस इलेक्शन आय थिंक हे गोंयची अस्मिताय आनी गोंयचे भवितव्य सांबाळपाक हे इलेक्शन प्रत्येक गोंयकार लढटलो ही म्हाका खात्री आहा. आतां डिक्लेअर जाले उमेदवार, पूण साउथ गोंया भितर जायते नांवां चर्चेन आसली, ते इच्छूक आसले, बट आयज विरेटो फर्नांडीस कॅप्टन तांकां डिक्लेअर जाले. ऑलरेडी सार्दीन हांणी नाराजी उलोवन दाखयल्या, सो ती नाराजी हे तुमचे इन पार्टी भितर जे आतां दुखावल्या अशें म्हणया आमी, किंवा ते नाराज आसा तुमी तांकां दिवंक ना तिकेटी म्हणून. म्हापशा भितर एक विजय भिके म्हणून आसा, ते मातशे नाराज आसा. दक्षिणेन तर सिटींग तुमचे एम पी आशिल्ले, तांणी जाहीर उक्तेपणान नाराजी उक्तायल्या, सो तांकां कशें आतां एकठांय करतले? मी आमचे जे खासदार आसात फ्रांसिस्को सार्दिना हाजे, तांचे कडेन म्हजे रेगुलर संवाद आसतालेच. आज सकाळीं हांव तांचे कडेन उलयलां आनी म्हाका तांणी स्पश्टपणे सांगलां की हय, खंय तरी तांकां मातशें वायट दिसलां, बट ही इज हर्ट, ही इज नॉट एंग्री. आनी तांणी सांगलां की पक्षाचेर आपल्याक कांय राग ना, आनी ही हेज सेड दॅट आय एम देयर फॉर द काँग्रेस पार्टी एंड आय एम फॉर द पिपल ऑफ गोवा. आनी म्हाका खात्री आहा की तांचे इतले टॉल स्टेचराचे लिडर, जे आमचे सिनियर लिडर काँग्रेस पार्टी बरोबर आसात, तांकां अवश्य पक्षान कितें तरी मोठ्या पातळेचेर कितें तरी तांकां रिस्पॉन्सिबिलिटी आसा, हें म्हाका खंय तरी आय हॅव अ स्ट्रॉंग गट फिलींग, आनी त्या प्रमाणे तें जातलें. दुसरें, विजय भिके हे म्हजे बरे मित्र, आय मीन लास्ट दोन वर्सां वी हॅव बीन फायटींग ऑन द ग्रावंड, लोकांचे इशू, लोकांचे मुद्दे घेत. कितें जाता जेन्ना वेन यू आर एन एस्पिरंट आनी जेन्ना कोणाची कितें आसता, एस्पिरंट खूब आसतात, अल्टिमेटली तिकेट एकट्याक मेळटा, मातशें थोडे कोणाकूय जाल्यार फिलींग, आफ्टर ऑल यू आर एन ह्युमन बिंग, सो ती फिलींग ही आसताच. पूण तांची पक्षा विरुद्ध आनी पक्षाच्या अगेन्स्ट कांय ना, बिकॉज दे आर फॉर दीस पार्टी आनी ते खरें म्हणजे ह्या बीजेपीच्या अगेन्स्ट लढटात, आनी वीथ टायम एवरीबडी वील वर्क टुगेदर एक गोंयान काँग्रेस पक्षाक जिखून हाडपाक. सर, अशें जाल्लें काँग्रेस पार्टी भितर इलेक्शन तिकेट दिवच्यो, दोन फ्रॅक्शनां अशीं तयार जाल्लीं, एक अमित पाटकर आनी युरी आलेमांव ग्रूप, जेंच्या ग्रुपाच्या उमेदवारांकूच उमेदवारी मेळ्ळ्या आयज. सो आतां दुसरें फ्रॅक्शन अशें म्हणटा की अमित पाटकर आनी युरी आलेमांव हांणी दोगांनी आपल्याक जें जाय तशें करून घेतलें म्हणून, हें सारकें न्ही? कशें आहा तुमी आतां मुरब्बी राजकारणी जाले अशें म्हणप काँग्रेसी भितर? युरी आलेमांव आनी अमित पाटकरान तशें कांय फॅक्शन विक्शन आमच्या पार्टी भितर ना, जें तुमकां दिसना लोकांक दिसता. पूण आज म्हाका दिसता आमच्या हायकमांडान जो डिसिजन घेतला तो अवश्य गोंयच्या जनतेचो सेंटिमेंट आनी गोंयच्या जनतेचो आवाज जो आसा तो तांच्या मेरेन पावला आनी तांणी योग्य तो डिसिजन घेतला. अमित पाटकर आनी युरी आलेमांव हे गोंयचे पासत, गोंयकारा पासत हे सदांच लढत आसतले. आमी एक
काँग्रेस पक्षाचे वर्कर फाल्यां पार्टीन आमकां ह्या ऑफिसान झाडू मार म्हणलो जाल्यार सुद्दां आमी रेडी आसा. वी आर हियर टू वर्क फॉर द पिपल ऑफ गोवा. सो हे जे उमेदवार मेळ्ळे आतां ते खंयच्या फ्रॅक्शनाचे बी अशें म्हणप ना, एका सगळ्या काँग्रेसीचे एकमतान थरिल्ले उमेदवार अशें म्हणप. हे उमेदवार गोंयच्या जनतेचो आवाज जावन हे उमेदवार आसात. पूण तुमच्या पक्षा भितर नांवां थरयतना खूब अडचणी बीन येयल्यो, कितें खूब प्रेशर ग्रूप जाले, टिकटॅक्स अश्यो जाल्यो, तशें बीन कितें जातलें? सी काँग्रेस पार्टी म्हणटा ती डॅमोक्रेटीक वे चलता, आनी जेन्ना तूं डॅमोक्रेटीक वे चलता तेन्ना प्रत्येक वर्कराचो आवाज, प्रत्येक वर्कराचे जे सेंटिमेंट आसा हे आयकून घेवचे पडटा. आमी बी जे पी भशेन न्ही की फतवा काडलो की तुका सांगलें की तूं कँडिडेट आनी एवरीबडी फॉल्स इन लायन. काँग्रेस पार्टी त्या हातून वी डोंट वर्क इन दॅट लायन. सो काँग्रेस पार्टी म्हणजे डॅमोक्रेटीक वे आमी काम करतात. आनी कितें आसता जेन्ना तूं सगळ्यांक बरोबर घेता, सगळ्यांचे समत जाय सर, एवरीबडी सगळ्यांक कॉन्फिडन्सान घेवनूच ती डिसिजनां थोडी घेवची पडटा. ह्या फावट पार्टीन गोंयच्या हिता पासत, गोंयचे फुडारा पासत हे डिसिजन घेतिल्ले आसा. बरं, लास्ट क्वेश्चन. बी जे पी आंकडे दीत आसा, 60,000 जिंकतले, 1,00,000 जिंकतले नॉर्थ गोंयचो सीट. तुम्ही बी कितें आंकडे काडल्या? सी हांवें आंकडो वो हांव पयलींच्यान दियत आसा. लास्ट टायम हांवें सांगिल्लें की साउथ गोवाचो जो सीट आसा तो काँग्रेस पक्ष जिंकता, आनी ते खंयच्या तरी नॅशनल न्यूज एजन्सीन काल तो रिपोर्टूय मारला की काँग्रेस इज विनींग वन सीट. एक्चुली काँग्रेस विनींग बोथ द सीट्स, सो ते दोनूय सीट म्हणून जिंकता म्हणून दाखोवपाक शकना. आनी जो इंटरनल बी जे पीचो जो रिपोर्ट आसा, देर दे हॅड 50-50 चान्सीस इन नॉर्थ गोवा. नाव आज जेन्ना आमचो कँडिडेट डिक्लेअर झाला अगेन्स्ट श्रीपाद नायक, आय थिंक अवर विनींग थंय आमचे शुअर जाल्ले आसा, आनी काँग्रेस पार्टी इज विनींग बोथ द सीट्स. तर हे आशिल्ले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. तांणी सांगलें की काँग्रेस दोनूय सीट जिंकता, आनी अंतर्गत राजकारण कोण नाराज बी आसा ते आपले फ्रेंड बरे अशें म्हणटात, ते आनी ती नाराजी पयस करतले. आनी जशें ते म्हणटात की खंयचो तरी सर्वे एक दाखयता जिंकता म्हणून, पूण तेंचो दावो आसा की दोनूय सीट हे काँग्रेस पक्ष जिंकतले. हांव विश्वनंदन सयत, म्हज्या वांगडा वर्षा श्वेकर, पणजी.